ॲडव्होकेट yeah. सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे हे सगळं आंदोलन या वळणावर गेल्याचं आत्ता कृती समितीच्या काही सदस्यांचं म्हणणं आहे कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ ॲडव्होकेट सदावर्तेंच्या मी अजय कुमार गुजर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस कर्मचारी संघटना आम्ही पुकारलेला संप हा दिनांक वीस डिसेंबर रोजी मागे घेतलेला होता परंतु त्यानंतर झालेल्या ज्या चर्चेदरम्यान जे परिपत्रक निघालं होतं दुसऱ्या दिवशी त्या परिपत्रकामध्ये ज्या काही आर्च, अडच अडी अडचणी होत्या त्या अडीअडचणी आज पूर्णपणे माननीय मंत्री महोदयांनी सॉल्व केलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यावर जे हजर होतील त्या कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या कारवाया होणार नाहीत जी कर्मचाऱ्यांच्या मनात एक भीती आहे जे ज्या कर्मचारी हजर आहेत परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे जे आज साठ दिवस झाले परंतु कामावर नाहीत पण त्यांना एक भीती आहे की एक दिवसाला आठ दिवस वेतन कपात होईल ह्या भीतीपोटी हे कर्मचारी हजर झालेले नाही तर अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही आज असा निर्णय झालेला आहे की त्यांचे कुठल्याही प्रकारचे एक दिवसाला आठ दिवस प्र असे वेतन कट होणार नाही असं झालेलं आहे आणि जे पाच हजार चार आजार, हजार अडीच हजारची वेतनवाढ झाली होती याबाबत यानंतर वेळोवेळी चर्चा करून सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे कसे वेतन देण्यात येईल याबाबत सर्वांशी बैठक घेऊन तो चर्चेदरम्यान प्रश्न सोडवता येईल असेही या दरम्यान ठरलेले आहे त्यानंतर जी आज आपली न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्या संघटनेतर्फे माननीय सदावर्ते साहेबांना नेमणूक केली होती परंतु आज रोजी आम्ही त्यांची त्यांना पत्र दिलेलं आहे किंवा आपली नेमणूक आपण हे करण्यात यावी आणि आम्ही आज नवीन वकिलांची नेमणूक केलेली आहे यापुढील तारखेला आमचे नवीन वकील न्यायालयात हजर राहतील कारण न्यायालयात विलीनीकरणाचा हा जो लढा चालू आहे त्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी बाहेर थांबण्याची म्हणजे हे नाही आहे की कामावर जायला पाहिजे कारण हा लढा हा कोर्टात न्यायालयात राहणार आहे त्यामुळं हा न्यायालयान न्यायालयाने न्यायालयाच्या बाजूने हा जो लढा निर्णय लागेल तो निर्णय हा सर्वांनाही दोन्ही पक्षांना मान्य राहील असं दोन्ही पक्षांनी मान्य केलेलं आहे त्यामुळं विलिनीकरणाबाबत दोन्ही सकारात्मक आहे जो निर्णय लागेल तो आम्हाला मान्य राहील त्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येते की जे ज्या ज्या काही आपल्यावर कारवाया जे जे कर्मचारी हजर होतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या कारवाया होणार नाहीत असे शासनाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे त्यामुळे माझी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेतर्फे विनंती करण्यात येते आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब हजर व्हावे व आपले महामंडळ हे सुरळीत चालू व्हावे प्रवाशांच्या सोयीसाठी हे आपले ब्रीदवाक्य असल्यामुळे आपण प्रवाशांची सेवा पूर्व चालू करून प्रवासी जनतेला आणि शासनाला आणि आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना यामुळे निश्चितच न्याय मिळेल धन्यवाद नाही आम्ही आज आज त्यांना पत्र दिलेलं आहे किंवा आम्ही आपली नेमणूक केली होती परंतु आम्ही आता दुसरे वकील नेमलेले आहेत या पुढील तारखेला आमचे दुसरे वकील हजर फार मोठी चूक झाली आता त्या चर्चा करण्यात अर्थ नाही आहे त्यामुळे आम्ही आता दुसरे वकील नेमलेले आहेत पेंडसे म्हणून वकील नेमलेले आहेत हा ठाण्याचे हा सतीश पेंडसे नाही बा आता झालेलं परत परत उकरण्यात आणि कर्मचाऱ्यांना याबाबत हे करण्यात हे नाहीये कारण न्यायालय काय असतं वकिलांनी हे वकिलाचं काम करायला पाहिजे तर वकिलांनी न्यायालयात बाजू ही सक्षमपणे मांडायला पाहिजे परंतु त्याप्रमाणे न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडल्या न गेल्यामुळे आता हा विलिनीकरणाचा हाल हे लांबत चाललेला आहे